स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स एंड रेसिपीज या आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। संध्याकाळची वेळ आहे आणि सकाळपासून आमचं श्रीयाळचं सगळं चाललेलं आहे, श्रीयाळची आंघोळ हे ते। तर ब्लॉग शूट नाही केला आज मी, आणि केलाच नाही खूप दिवस। आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट केलं। बांगड्या वहिनांत मला आणणार आहे, ते मी बांगड्या आता घालणार आहे। ह्या लाल आणि हिरव्या बांगड्या आमच्याकडे घालतात, कारण का त्यांनी जे हे असतं ना, त्यांनी हे सगळं गळ्यात घालायला दिलेलं आणि हे बांगड्या घालायला सांगितलं, तर ते आता मी घालते। तर बहीण गेली आणायला, बुधवार मार्केट आहे आमच्याकडे, आणि बहीण तिकडेच गेले। आणि रक्षाबंधन आम्ही थोड्या वेळात साजरी करणार आहोत, तर भाऊ वगैरे इथेच येणार आहे। दरवर्षी आमच्या माझ्याच घरी असतं, ह्यावर्षीसुद्धा माझ्याच घरी। तर त्यांच्यासाठी काहीतरी जेवण म्हणून बहीण बनवती आहे मिसळपाव। तर ती येते बाजारात गेली आहे, तोपर्यंत दोघीजणी पण गेल्यात, मोठी बहीण पण आली, दोघी पण बाजारात गेल्या। तर तोपर्यंत श्रावणीसुद्धा गेली आहे आणि दोन आमची बाळं झोपलेली आहेत, तुम्हाला दाखवते बाहेर। तोपर्यंत मी कांदा बरं भाजून घेते इथे उभ्या उभ्या। तर मी आत्ताच झोपून उठली आहे मस्तपैकी, आणि श्रियाला आमचं झोपलेलं आहे। तर कांदा वगैरे इथे थोडंसं काढून घेतलेलं आहे, टमॅटो बिमॅटो जो लागणार आहे आपल्या भाजीला। आणि मला भेंड्याची भाजी करते किंवा हे पनीर वगैरे आणलं तर ते खाणार मी भाजी, दुसरं काही नाही आहे। खरं तर मी पनीरचीच भाजी खाते आणि नॉनव्हेज खात नाही। आज बुधवार आहे, नॉनव्हेज नाही म्हणून त्यामुळे त्या नॉनव्हेज खातात। मोठी बहीण नाही खाते, तिचा श्रावण आहे, छोटी बहीण खाते। पण ती बोलली तिला येणार आहे तिच्या ननंदबाई, तिच्या नॉनव्हेज तिला पाठवून देणार आहे। तर ह्या सगळ्यांसाठी मिसळपाव, तर जे कोण नॉनव्हेज खाणार आहेत त्या खातील। किती पाठवते आता माहीत नाही, त्याच्यामधनं ते मुलं खातील आणि आमची घरातली हे वगैरे सगळं श्रावणी वगैरे ते खातील भाजी मिसळपावशी। कांदा वगैरे मी छान इथे भाजून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता तुम्हाला दाखवते, आणि माझे स्वामी दाखवते कसे झालेले आहेत एवढ्या दिवसात। तर हे बघा आपले स्वामी, आम्ही हात लावू शकत नाही, काही करू शकत नाही, दिवाबत्ती पण करू शकत नाही। बहिणी आल्या का त्या लावतात दिवा, पण काय करू शकत नाही। तर असं आहे, सव्वा महिना तरी मला हात लावायचं नाही आहे, तर स्वामी आपले बसलेले आहेत। महिना तरी मला स्वामींच्या इथे हात लावायचं नाही, त्यामुळे असंच राहणार आहे। आता काय करणारी मीच आहे, हे सुद्धा करतात, पण आम्हाला हातच लावायचं नाही। सव्वा महिना सगळे बघत का, सव्वा महिना तुम्ही हात लावू नका। त्यामुळे मग सव्वा महिना आणि मग गणपतीच्या त्याच्यामध्ये होऊन जाईल आमचा सव्वा महिना। श्रियाल झोपलेला आहे, श्रियालला मी दाखवू शकत नाही, छोटा आहे। माझ्या नवऱ्याने अजिबात दाखवायचं नाही असं सांगितलेलं, मी दाखवणार थोडासा मोठा झाल्यावर दाखवणार आमचा श्रियाल कसा दिसतो। श्रियाल नाव हे मी अगोदर ठरवलेलं, तुम्हाला सांगते पुढची स्टोरी। आणि ही आमची बयोबाई झोपली, तृप्तीसुद्धा करते, लक्ष्मी झोपलेली आहे गाड, आमचा श्रीयू झोपलेला आहे। तर त्याला असं जास्त हवा लागू नये म्हणून टाकून देऊ अशा प्रकारे। आणि खूप सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो, कोण कुठे झोपले, कोण काय करतंय, काय चाललंय। आता जाऊन खुर्चीत बसणार। छुटको इकडे, काय गलतोस शू, काय गलतोस, काय गलतोस। पत्र्यावरनं खाली जायचा प्रयत्न करतोय, हरवला ना आम्हाला सांगायचं। रात्री शोधायला कोण येणार नाही तुला, रात्री गेलेला कुठं तरी दुसऱ्या मांजरींच्या मागे जातो। असेच आमचे दुसऱ्या मांजरीसुद्धा पत्र्यावरनं खाली गेले ना, त्यांना आमचं घरचा रस्ता माहीत नाही। खाली म्हणजे गाड्या वगैरे लागलेल्या असतात, टेम्पो वगैरे, त्याच्यावरनं उड्या मारून खाली जातात। आणि मग त्यांना वर कसं यायचं माहीत नाही, मग खाली गेल्यावर कुत्रे वगैरे मागे लागतात, कुत्रे मागे लागल्या का धावून कुठेतरी निघून जातात। मग त्यांना कुठे कुठे गेलो ते त्यांना समजत नाही, आणि मग आम्ही शोधायला गेलो आम्हालासुद्धा मिळत नाही। मग ते असेच हरवून जातात मांजर। आणि मांजर हरवत नाही खरी तर, खरी गोष्ट सांगायची तर मांजर हरवत नाही। फक्त काय झालं आहे, आम्ही वर राहतो आणि वरनं ते गाड्यांवरनं उड्या मारून खाली उतरून गेले का, मग त्यांना रस्ता समजत नाही वर कसं परत यायचं, कारण का शिड्यांवरनं वगैरे गेल्या का ते लक्ष असतं त्यांचं जाताना येताना। आणि एकदा दोनदा गेल्यावर त्यांना समजून जातं का इथनं यायचं आणि जायचं रस्ते। पण इथनं कसं पत्र्याच्या खाली गाड्या वगैरे उभ्या असतात, गाड्यांवरनं उड्या मारून गेले खाली का ते कुत्रे वगैरे मागे लागले का त्यांना वर कसं यायचं तेच समजत नाही, त्यामुळे ते कुठेतरी निघून जातात। आणि मग असे कुठे निघून जातात ना का ते भेटत सुद्धा नाही असं होतं। तर असेच आमच्या दोन तीन मांजरी गेलेले आहेत, त्यामुळे आता छुटकूसुद्धा रात्री निघून जातो। आणि रात्री मी काल रात्री पण त्याला दोन तीन वेळा हाक मारला, तर तो आला नाही, मला वाटलं आता हाक गेलाच वाटतं। आणि मी रात्री कुठे त्याला शोधायला जाऊ शकत नाही, त्यामुळे बघते। तर मग सकाळी होता परत झोपलेला जागेवर, बरं नाही, पण तो खाली उतरला का त्याची गॅरंटी नाही आहे, भीती वाटते।
आणि काल मी यांना उठवत होतो, पण ह्यांना पण मग कंटाळा येतं रात्री, हे लेट येतात ना रिक्षावरनं, ह्यांना सुद्धा शोधायला वगैरे जायला कंटाळा येतो. तर असं आहे, तो ऐसा आहे. कांदा झालाय भाजून, आता सगळं काढून ठेवते म्हणजे ते आल्यावर त्यांना पण घाई नाही, कारण का मला सुद्धा आता काही काम नाही आहे. मी बसलेली आहे, दोघं पण झोपलेले आहेत. शियाल उठला रडत असल्या का, मग मला काम असतं, मग त्याला घ्यावं लागतं मला, तेव्हा मला काम असतं. पण आता शियाल पण झोपलेला आहे, तक्ष्मी पण झोपलेली आहे, त्यामुळे बरं ते येतील ते बाजारात, मग घाई घाई होईल. त्यापेक्षा मी वाटण्याचं तरी काढून ठेवते असं विचार केला. तर ब्लॉग खूप दिवस बनवलेले नाही आहेत आणि विचार करते आता बनवायचा, कारण उठला शियाल. ती बघा तक्ष्मी उठली. उठली तक्ष्मी, उठी गेल. स्माईल कर, हाश आशा कर, आशा कर. अरे वाहा आपले पप्पी दे. अरे तर तक्ष्मी उठलेली आहे, तक्ष्मीची मम्मी आता येतच आहे बाजारात, आता हिला घेऊन बसते थोडं. तर हां, यावर्षी तक्ष्मी आहे रक्षाबंधनला, शियाल आहे रक्षाबंधनला, असा म्हटला तर रक्षाबंधन साजरं होणार आहे. वाजलेले आहेत सात, सातच वाजले, सात वाजले, हां बरोबर सात वाजले. आणि मी बसलेली आहे बाळांना घेऊन, आमच्या आमच्या तक्ष्मीला घेऊन बसलेली. तक्ष्मीला कॅमेरा फार आवडतो, आवडतं ना, आवडतं ना. हसा, हशा कर, हशा कर, हशा कर, हशा 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 हशा. अरे बापली. तर ते येऊन करतील जेवण माझ्यासाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा. मी आता मेरा कुछ काम नाही आहे, मी असेच बसलेली असते बाळाला शियाला घेऊन बसलेली असते, नाही तर काहीतरी करत असते. आणि असंच चालू आहे आता, कारण काय आणि करणार थोड्या दिवसात व्यवस्थित अपलोड वगैरे ब्लॉग. हे बघ गीत बसले पावभाजी खायला. हा मिसळ पाव खायला आणि आम्ही जेव्हा खाऊन घेतात पहिले. तक्ष्मी झोप. आणि मी डाळ भात. शियालला पण राखी बांधायची. कोण मानणार शियालला राखी? शियालला राखी कोण मानणार? राखी ना शियालला बांधणार ना राखी तू? हा ए गीत, पैसे आणल्यान. ए गीत किती पैसे आणल्यान इकडे? 200. शियाल काय हात इथे करत नाही. बांध गाठ बंद बस. माझा फोटो काढणार ह्याचे पैसे कमवा लागला. ह्याचे पैसे नाही. हे बघ टाट पैशानी भरले तरी श्रावणी पैसे मागते आज. अरे तर गीत येतो का बाय करायला? तर रक्षाबंधन वगैरे अशा प्रकारे झालेलं आहे, एकदम भारी. आणि मी सुद्धा आता सगळं आवरलं आहे, आमची कामं सगळी झाली, बहीण वगैरे सगळी गेलेली आहे. गीत आहे वस्तीला, गीतची मम्मी आहे, गीत या. तर हे बघा तक्षवी आली बाय करायला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक, चॅनेलचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता लक्ष बाय कर. बाय बाय बाय. इकडे बघ, इकडे बघ. बाय बाय. तकसुई.